नमस्कार, विकली मार्केट आउटलुकच्या या भागात आपल्या सर्वांचे स्वागत। या भागात आपण पाहणार आहोत की ह्या आठवड्यात निफ्टी आणि बँक निफ्टीने कशा प्रकारे मुवमेंट केली, तसेच पुढील काळात बँक निफ्टी आणि निफ्टीची चाल कशा प्रकारे असणार आहे, आणि त्याचबरोबर शेवटी आपण दोन स्टॉक देखील पाहणार आहोत जे की मार्केटला येत्या काळात आउटपरफॉर्म करू शकतील। तर चला सुरुवात करूया निफ्टी पासून। या ठिकाणी आपण या ठिकाणी आपण निफ्टी पासून सुरुवात करूया। आज निफ्टी जो क्लोज झाला आहे तो अराउंड 19,819 ह्या पातळीवर क्लोज झालेला आहे। ह्या आठवड्यात जर आपण पाहिलं तर एक स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल निफ्टीने फॉर्म केलेली आहे या ठिकाणी आपल्या दिसू शकते, आणि गेल्या 5 आठवड्यांच्या हाय लेवलला निफ्टीने ह्यावेळी क्लोज दिलेला आहे, जेणेकरून हे दर्शवतात की निफ्टी पॉझिटिव्ह ट्रेंड मध्ये पुन्हा परतलेला आहे कन्सोलिडेशन रेंज मधून। जर आपण पाहिलं की मार्च 2023 चा जो लो होता 16,828, तिथून एक लाईफ हाय बनवला होता निफ्टीने जुलै 2023 मध्ये, जो की 19,991 ह्या पातळीपर्यंत, आणि ह्या टोटल रॅलीच्या 23.6% रिट्रेसमेंट लेवल होती 19,200, आणि त्याच्या जवळपास निफ्टीने करेक्शन घेऊन निफ्टी बाउन्स बॅक करतोय। ह्याचा अर्थ असा की एक शॅलो करेक्शन आपल्याला निफ्टीमध्ये गेल्या काळात पाहायला मिळालं, आणि त्यानंतर पडताना निफ्टी एकदम धीम्या गतीने पडत होता, पण रिकव्हर होताना निफ्टीने 2 आठवड्यात त्याचे अराउंड 75% रिकव्हर केलेले आहेत। ह्यावरून हे दिसून येतं की बेसिक जो प्रायमरी ट्रेंड आहे तो स्ट्रॉंगच आहे, पॉझिटिव्ह आहे, आणि मध्ये मध्ये करेक्शन येत राहतात। डेली चार्ट वर जर आपण पाहिलं तर डेली चार्ट वर एक स्ट्रॉंग बुलिशनेस आपल्याला दिसू शकतो, हाय टॉप हाय बॉटम फॉर्मेशन, आणि कन्सिस्टंटली गेले 5 दिवस निफ्टी 20 डेज सिंपल मेमरीजच्या वरती क्लोज होतोय। गेल्या आठवड्याच्या कॉल मध्ये आपण बोललो होतो की 19,200 क्रुशियल सपोर्ट असेल निफ्टीला, त्याच्या खाली गेला तरच आपण एक सेलिंग अपॉर्च्युनिटी शोधू, अदरवाइज निफ्टी येथून बाउन्स बॅक होऊ शकतो, आणि त्याचबरोबर त्या लेवलला निफ्टीने रिस्पेक्ट केलेला आहे आणि एक स्ट्रॉंग बाउन्स बॅक आपला ह्या आठवड्यात निफ्टीने दिलेला आहे। तर येत्या काळासाठी इम्पॉर्टंट लेवल्स ज्या असतील त्या असतील, इमिजिएट जो रेजिस्टन्स असेल निफ्टीला तो असेल 19,867, जो की एक प्रिव्हियस टॉप आहे, म्हणजे गेल्या 7 आठवड्यांचा हाय आहे, आणि त्यावरती निफ्टीला 19,991 ह्या पातळीवर, म्हणजे जो लाईफ आहे तिथेपर्यंत निफ्टीला इमिजिएट रेजिस्टन्स असेल। 19,991 जर निफ्टीने क्रॉस केला तर 20,350 पर्यंत निफ्टी जाऊ शकतो। खालच्या बाजूस जर आपण स्ट्रॉंग सपोर्ट पाहायला गेलो तर इमिजिएट जो सपोर्ट आहे तो आहे 19,430, आणि त्याखाली 19,200 हा मेजर सपोर्ट आहे। जोपर्यंत 19,200 च्या खाली मार्केट जात नाही तोपर्यंत आपल्याला करेक्शन मिळणार नाही। कन्सोलिडेशन रेंज मधून निफ्टी आता पॉझिटिव्ह रेंज मध्ये आलेला आहे। सो इन्व्हेस्टर आणि ट्रेडर साठी ही अपॉर्च्युनिटी आहे, त्यांनी ह्या लेवलला निफ्टी बाय करू शकता, आणि 19,430 चा स्टॉप लॉस लेवल निफ्टीला इमिजिएट जो टार्गेट आहे तो 19,991, जो की लाईफ आहे, त्यावरती 20,350 ते 20,500 पर्यंत येत्या काळात निफ्टी मध्ये आपल्याला अपमो दिसू शकते। बँक निफ्टीच्या बाबतीत जर आपण पाहायला गेलं तर बँक निफ्टी वीकली चार्ट वर बँक निफ्टीने हायर टॉप हायर बॉटम फॉर्मेशन मेंटेन ठेवलेला आहे, आणि जर आपण इथे बारकाईने पाहिलं तर बँक निफ्टीने 20 डे मूव्हिंग एव्हरेजचा स्ट्रॉंग सपोर्ट घेतला आहे। ह्या डाऊनफॉल मध्ये जो करेक्शन झालं होतं गेल्या काळात, तिथे 20 डे मूव्हिंग एव्हरेजचा सपोर्ट घेऊन बँक निफ्टी हळूहळू वर जाताना दिसत आहे, बाउन्स बॅक करताना दिसत आहे। डेली चार्ट वर जर आपण बँक निफ्टीला ऑब्झर्व केलं तर एक सीआयपी चेंज इन पोलॅरिटी, म्हणजे जो प्रिव्हियस जो रेजिस्टन्स होता या ठिकाणी, त्याचा या ठिकाणी सपोर्ट घेतलेला आहे बँक निफ्टीने चांगल्या प्रकारे, आणि हे एक पॉझिटिव्ह साईन आहे बँक निफ्टीसाठी, कुठल्याही इंडेक्ससाठी जो सीआयपी बनतो त्यावरून आपला ट्रेंड रिव्हर्सल कन्फर्म होतो। ह्यावेळी बँक निफ्टीने आज क्लोज दिलाय तो आहे 45,156 आसपास, आपले इम्पॉर्टंट रेजिस्टन्स झोन होता 45,120, त्याच्या वरती आज बँक निफ्टीने क्लोज दिलेला आहे, जे की हे पॉझिटिव्ह साईन आहे। इमिजिएट रेजिस्टन्स जो बँक निफ्टीसाठी असेल आता तो असेल 45,800, आणि त्यावरती 46,370, जो की बँक निफ्टीचा लाईफ आहे तिथपर्यंत बँक निफ्टीला इमिजिएट रेजिस्टन्स असेल 46,370 च्या वरती बँक निफ्टी सस्टेन झाला तर 47,000 आणि 48,000 पर्यंत बँक निफ्टी जाऊ शकतो।
खालच्या बाजूस बँक निफ्टीला मेजर सपोर्ट जो आहे तो आहे 44,200 आसपास, 44,200 जोपर्यंत बँक निफ्टी सस्टेन करतात तोपर्यंत स्ट्रॉंग रॅली आपल्याला बँक निफ्टी मध्ये येत्या काळात पाहायला मिळू शकते. तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं. आता आपण दोन स्टॉक पाहू जे की मार्केटला आउटपुट करू शकतात. त्यापैकी पहिला आहे तो म्हणजे रेल विकास निगम लिमिटेड म्हणजेच RVNL. हा स्टॉक एक स्ट्रॉंग ब्रेकआउट ह्या आठवड्यात आपल्याला पाहायला मिळेल. बुलिश फ्लॅग पॅटर्नचा ब्रेकआउट आहे. गेले काही आठवडे हा स्टॉक म्हणजे गेले 4 महिने हा स्टॉक कन्सोलिडेशन रेंज मध्ये होता. वरच्या बाजूस 145 आणि खालच्या बाजूस 115 ह्या रेंज मधून तो ह्या आठवड्यात बाहेर पडलेला आहे. एक बुलिश फ्लॅग पॅटर्न विकली चार्ट वर ह्या पॅटर्नने बनवले ह्या स्टॉकने बनवलेला आहे. सध्याच्या घडीला हा स्टॉक 163 ह्या पातळीवर ट्रेड करतोय. या स्टॉक साठी पुढील जे टार्गेट असेल ते असेल 200 ते 220 च्या आसपास आणि या स्टॉकचा जो स्टॉप लॉस असेल तो असेल 140 च्या आसपास. सो मीडियम टर्म साठी हा स्टॉक नक्कीच आपल्या पोर्टफोलिओ मध्ये असायला हवा आणि हा स्टॉक तुम्ही ह्या लेवलला देखील बाय करू शकता विथ स्टॉप लॉस 140 फॉर द अपसाइड टार्गेट ऑफ 200 ते 220. नेक्स्ट जो स्टॉक आहे तो आहे ऑटो इंडस्ट्री मधली आघाडीची कंपनी ती म्हणजे टाटा मोटर. टाटा मोटर हा स्टॉक गेले काही आठवडे आपण पाहिलं तर कन्सोलिडेशन रेंज मध्ये होता. टाटा मोटरने एक लाइफ हाय बनवला होता जो की अराउंड 665 ह्या पातळीवर जो की जुलै महिन्यात बनवला. त्यानंतर 4-5 आठवडे हा टाटा मोटर करेक्शन मध्ये होता. जो की प्रिव्हियस ऍडव्हान्स होता म्हणजे 400 पासून जी रॅली चालू झाली होती टाटा मोटर मध्ये मार्च 2023 पासून ती 665 त्याच्या ह्या राईजच्या 23.6% रिट्रेसमेंट 600 ते 605 आसपास टाटा मोटरने सपोर्ट घेतला आणि त्यानंतर हा स्टॉक आता हार्ट ऑफ हाय बॉटम फॉर्मेशन बनवतोय. पहिल्यांदा आणि गेल्या 3 आठवड्याच्या हाय लेवल 5 आठवड्याच्या हाय लेवलला टाटा मोटर सस्टेन करतोय. 627 आसपास हा स्टॉक आता सध्या ट्रेड करतोय. ह्या स्टॉकला आपण ह्याच ठिकाणी बाय करू शकता. 590 एक स्टॉप लॉस असेल आणि वरच्या बाजूस टार्गेट जे असेल ते असेल 670 ते 720 हे टार्गेट आपल्याला टाटा मोटर मध्ये नक्कीच पाहायला मिळू शकतं मीडियम टर्म साठी. सो हे झाले दोन्ही स्टॉक. टाटा मोटर आणि आरबीएनएल आपण नक्कीच ह्या लेवलला बाय करू शकता. निफ्टी जो कन्सोलिडेशन रेंज मध्ये होता तो आता पॉझिटिव्ह रेंज मध्ये पुन्हा एकदा परतलेला आहे. वरच्या बाजूस आपल्याला इमिजिएट लाईफ हाय ला निफ्टी टेस्ट करू शकतो आणि फ्रेश लाईफ हाय 20,350 ते 20,500 पर्यंत निफ्टी येत्या काळात बनवू शकतो. खालच्या बाजूस एक स्टॉप लॉस असेल तो असेल 19,200 आणि इमिजिएट जो स्टॉप शॉर्ट टर्म ट्रेडर साठी जो स्टॉप लॉस असेल तो असेल 19,430 च्या आसपास. सो ह्या स्ट्रॅटेजीनुसार आपण नक्कीच काम करा आणि आरबीएनएल टाटा मोटर येत्या काळासाठी आपण बाय करू शकता. सो हा भाग आपण येथेच थांबूया. हा भाग आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तसेच आमच्या GTL कॅपिटल युट्यूब चॅनलला देखील आपण सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला पुढील व्हिडिओ नक्कीच पाहता येतील. So till then, thank you and have a profitable trading session.